शहराच्या सरचिटणीस आदरणीय कांचनताई कुंभरे ताई आपला या ठिकाणी सन्मान ताई आपणास विनंती। यानंतर कोथोड महिला मोर्चा सरचिटणीस आदरणीय सभापती गायत्रीताई काळभोर ताई आपणासही विनंती, आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय। भारतीय जनता पार्टी कोथरूड महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सभापती, त्याचबरोबर चिटणीस आदरणीय उमरजताई पटवर्धन ही आपणासही विनंती। त्यानंतर मतदारसंघाच्या चिटणीस विद्याताई टेमकर ही आपणासही विनंती आहे। मतदार संघाच्या चिटणीस सभापती जयश्रीताई टेमघरे, त्याचबरोबर कोथरूड विधानसभा महिला मोर्चाच्या कार्यकारिणी सदस्य सभापती सविताताई शिंदे, यानंतर महिला कार्यकारिणी सदस्य सावित्रीताई चोरघे, यानंतर महिला मोर्चा कार्यकारिणी सदस्य अलकाताई कुडले आपलाही या ठिकाणी सन्मान होतो। ताई कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या चिटणीस आणि हिरारीने ज्या भारतीय जनता पार्टीचं अतिशय जुने असल्यापासून काम करत आहेत अशा आमच्या मार्गदर्शिका शुभांगीताई जोशी आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय। शुभांगीताई परमहंस नगर त्याचबरोबर कोथरूड मतदारसंघामध्ये अतिशय उत्कृष्ट वंदे मातरम मिशन संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ गायकवाड आपणास विनंती करतो की आपण आपले दोन तीन सहकारी बरोबर येऊन आपल्या या ठिकाणी दादांकडनं स्वीकारावं। कोरोनाचा पहिला पेशंट महाराष्ट्रामध्ये 9 मार्चला सापडला, तर जवळजवळ 7 महिने पूर्ण होत आले, परंतु केंद्राने अनेक पॅकेजेस गोरगरिबांसाठी दिली पण महाराष्ट्र शासन मात्र कोणतेही पॅकेज द्यायला तयार नाही। प्रामुख्याने रिक्षावाले त्यांचा जवळजवळ 6 महिने धंदाच बंद होता आणि आताही सुरू झाला आहे, म्हणजे अजूनही लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत नाही आहेत आणि पूर्वीसारखा धंदा राहिलेला नसल्यामुळे त्यांच्यासाठी काही पॅकेज डिक्लेअर करण्याची आवश्यकता होती, पण महाराष्ट्र शासन ना रिक्षावाले ना नाभिक समाजाचे लोक ना भाजीवाले ना घरोघर जाऊन भांडी घासणाऱ्या आपल्या ताई कोणासाठीच काही पॅकेज डिक्लेअर करायला तयार नाहीत। केवळ केंद्र केंद्र चाललं आहे, रिक्षावाल्यांना प्रामुख्याने त्यांच्या समस्यांचा विचार करून काही पॅकेज हे सरकारने दिलं पाहिजे। प्रामुख्याने बँकेमध्ये त्यांचे जे हप्ते असतात त्या हप्त्यांना सुरुवातीचे 6 महिने केंद्र सरकारने ते नंतर भरून चालेल असं म्हटलं, पण आता ते सुरू झाले, त्यामुळे भारतीय जनता पार्टी आपल्या परीने मदत करते आज सगळ्या रिक्षावाल्यांना। पॅसेंजर आणि रिक्षावाला याच्यामध्ये एक प्लास्टिकचा पडदा आपण दिला आहे की जेणेकरून संसर्ग एकमेकाला होऊ नये, पण हे पुरेसं नाही आहे। शेवटी सामाजिक संस्था पक्ष हे एवढंच करू शकतात, त्यामुळे सरकारने यामध्ये चांगलं पॅकेज दिलं पाहिजे। काल आहे कोरोनाच्या काळामध्ये सर्व रिक्षा बंद होत्या, त्यांचा रोजगारसुद्धा पूर्ण बंद होता, परंतु आता लॉकडाऊन उठल्यानंतर रिक्षाचालकांना बिझनेससाठी शासनाने मान्यता दिली आणि त्यामुळे रिक्षाचालक यायला लागले, परंतु त्याच्यामध्ये पॅसेंजर आणि रिक्षाचालक एखादा कोरोना झालेला पॅसेंजरला वाटलं की ह्या रिक्षाचालकाला कोरोना आहे का काय त्याला शंका येते, त्यामुळं तो पडदा हे लावलेला आहे, किंवा एखाद्या पॅसेंजरचासुद्धा प्रादुर्भाव रिक्षाचालकाला होऊ नये ह्या मागचा हा उद्देश आम्ही या ठिकाणी केलेला आहे। का रिक्षाचालकांना हॉस्पिटलमध्ये जाऊन एखादा जर आजार झाला तर रिक्षाचालकांना हॉस्पिटलमध्ये जाऊनसुद्धा त्याच्याकडे पैसे नाही, आर्थिक परिस्थिती त्याची नाजूक आहे, त्यामुळे एक फुलना फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांना रिक्षाचालकांना ही मदत केलेली आहे। माझ्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये 800 रिक्षाचालकांना आपण हे वाटप या ठिकाणी करत आहोत, त्याचप्रमाणे त्यांना मास्कसुद्धा त्यांना मोफत, हे दोन्ही गोष्टी मोफत आपण या ठिकाणी वाटप केलेले आहे आता, आणि त्यांच्या दृष्टीनं कारण मीसुद्धा एक 2 ते 2.5 वर्ष रिक्षाचालक म्हणूनसुद्धा या पुणे शहरामध्ये काम केलेलं आहे, त्यामुळं मला त्यांचा संपूर्ण जे परिस्थिती आहे ही सगळी माहिती आहे, त्यामुळं हे त्यांना एक मदत म्हणून आपण या ठिकाणी केलेली। येणाऱ्या दीपावलीमध्ये सुद्धा त्यांना सरंजाम वाटपसुद्धा आपण या रिक्षाचालकांना, गोरगरीब रिक्षाचालक आहे संपूर्ण प्रभागामधील सर्व रिक्षाचालकांना आपण याचंही वाटप करणार आहोत। त्याच पद्धतीनं नवरात्र जे आहे आत्ता दसरा आहे परवा दिवशी, परंतु त्या निमित्तानं या भगिनींना ज्यांनी ह्या कोरोनाच्या काळामध्ये
अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं समाजामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ह्या सर्व भगिनी आहे त्यांचा सुद्धा कुठेतरी सत्कार त्यांचा मान सन्मान त्यांचा केला पाहिजे म्हणून त्यांचाही सत्कार या ठिकाणी आपण या ठिकाणी आयोजित केला होता। सर्व महिला त्या सुद्धा या ठिकाणी आल्या त्यांनाही त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला। दादांनी अशी प्रेरणा दिली की हा आगळा वेगळा कार्यक्रम तुम्ही केलेला आहे मी आजच पाहिला की असा हा एक वेगळा परंतु अत्यंत गरजेचा आहे हा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी केला लोकांना उपयोगी असणारे कार्यक्रम घ्या। सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी आवाहन केलं सर्व नगरसेवकांनी आवाहन केलं पण सर्वात सुरुवात आपण केली त्यामुळे त्यांनी माझी शाबासकी मला दिली।